नमस्कार, सिंपल मेजवानी मराठी मध्ये आज आपण मुरमुऱ्यापासून झटपट होणारा नाश्ता सुशीला करणार आहोत। सुशीला करण्यासाठी मी इथं 4 वाट्या मुरमुरे घेतले आहेत आणि हे मुरमुरे मी चाळून स्वच्छ निवडून घेतले आहेत। सुशीला करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे लांबसर मुरमुरे हवे आहेत। तर आता या मुरमुऱ्यामध्ये पाणी घालून हे मुरमुरे आपण ओले करून घेणार आहोत। हे मुरमुरे आपल्याला फार वेळ पाण्यात भिजत नाही घालायचे आहेत, फक्त हे आपण ओले करून घेणार आहोत। तर हे सर्व मुरमुरे व्यवस्थित ओले करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, आणि ओले करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे पाण्याच्या बाहेर काढायचे आहेत। तर हे मुरमुरे काढण्यासाठी मी इथे ही चाळणी घेतली आहे। तर या चाळणीमध्ये आपण भिजवलेले मुरमुरे काढून घेऊया। मुरमुरे चाळणीमध्ये काढल्यामुळे त्यातील जे जास्तीचे पाणी असते ते बाहेर पडण्यास मदत होते। तर इथे बघा, मुरमुरे ओले करून घेतल्यानंतर लगेचच मी या चाळणीमध्ये काढून घेत आहे। तर आता हे मुरमुरे आपण साईडला ठेवूया। या कढईमध्ये मी 2 पळी तेल घालत आहे आणि आपले तेल छान गरम झाले की यामध्ये मी 1 मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे शेंगदाणे छान लालसर रंगाचे होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। शेंगदाणे एकदम छान खमंग आणि लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, आपले शेंगदाणे खूप मस्त असे तळून झाले आहेत। तर हे आता आपण काढून घेऊया। आणि आता याच तेलामध्ये मी 1/2 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तळतळली की 8-10 कढीपत्त्याची पाने, 2 हिरवी मिरची, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि 1 मध्यम आकाराचा कांदा। तर आता हा कांदा आपण छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे बघा, आपला कांदा सुद्धा छान असा परतून झाला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चिमूटभर हिंग आणि 1/2 चमचा हळद घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर, आणि पुन्हा हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हळद, हिंग, कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण भिजून घेतलेले मुरमुरे घालणार आहोत। चमचमीतपणा आणण्यासाठी मी याच्यामध्ये 1/2 लिंबाचा रस घातला आहे, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ, आणि आपण तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया। आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपले मुरमुरे भिजल्यानंतर किती छान सुटसुटीत असे झाले आहेत। मुरमुरे जर फार वेळ आपण पाण्यात भिजत घातले तर त्याचा लगदा होतो आणि नंतर त्याच्यापासून बनणारा हा सुशीला जो नाश्ता आहे तो खायला चांगला लागत नाही। तर इथे बघा, सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता गॅस बंद करूया आणि हा नाश्ता आपण सर्व करून घेणार आहोत। तर इथे बघा, तयार आहे आपला मराठवाडा स्पेशल मुरमुऱ्यापासून अगदी 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता सुशीला। हा नाश्ता तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांना मधल्या वेळेत जेव्हा छोटी मोठी भूक लागते त्यावेळेस करू शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।